हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला रव्यापासून ढोकळा कसा करायचा, झटपट ढोकळा, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी हे साहित्य घेतले, 2 वाटे रवा घेतलेला आहे, 1 वाटी दही घेतलेला आहे, इनो, लिंबू, मिरची, आलं, तेल त्यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला मधल्या सुट्टीत खाण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्याला झटपट होणार असा नाश्ता तुम्ही पण एकदा करून बघा या पद्धतीनं. तर त्यामध्ये पाणी घालून रवा भिजवून घ्यायचा. एक वाटी पाणी टाकलेलं आहे, 2 वाटे रवा घेतलाय, आता त्यामध्ये दही पण टाकायचं आहे. 1 वाटी दही टाकलेलं आहे 2 वाटीला. दही चांगलं मिक्स करायचं आहे. ह्यामध्ये लिंबू पण टाकायचं आहे, साखर 2 चमचे घातलीत मी चवीनुसार, मीठ. आता ह्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल घातलं की चांगला असा मोकळा होतोय, फुलतोय आणि असा सॉफ्ट होतोय. त्याला लागलं तर अजून पाणी घालायचं आहे, कारण का रवा आता भिजतोय. रवा थोडा मोठाच आहे हा, त्यामुळे तो भिजतोय. ह्यामध्ये मिरची आणि आलं, तुम्हाला आवडत असेल तर घाला कमी जास्त. आता ह्याला थोडं मिक्सरला फिटून घ्यायचं आहे, 1-2 वेळेस फिरून घ्यायचं. ह्याला जरा मिक्सरला फिरवलं की असं सॉफ्ट असं होते, मग छान असं झालेलं आहे. जास्त नाही फिरवलेलं, थोडं फिरून घ्यायचं. ह्याला मिक्सरला फिरून घेतलेलं आहे, जास्त पातळ नाही, जास्त घट नाही. आता ह्याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा थोडासा फुलतोय. आता 5 मिनिटं झालेली आहे, रवा पण भिजलेला आहे चांगला. मिक्सरला लावून घेतलं की चांगलं एक जीव असं होते, त्यामुळे असा ढोकळा असा फुडून येतोय. आता ह्यामध्ये इनो घालायचं आहे, त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं म्हणजे ऍक्टिव्ह होते. लगेच आता पिटून लगेच शिजायला ठेवायचं आहे, नाहीतर मग त्याचा असर कमी होतोय. आता डब्याला तेल लावून ठेवलेलं आहे, त्यामध्ये टाकायचं आहे. पाणी उकळायलाच ठेवलेलं आहे, त्यामध्ये आता डबा ठेवायचा आहे. आता कुकरची शिट्टी काढलेली आहे, कुकरची शिट्टी काढून 15 ते 20 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. आता 15 मिनिटं झालेली आहे, बघू आता शिजलं आहे काय. अजून 5 मिनिटं शिजला पाहिजे, 20 मिनिटं झालेली आहेत, बघू आता शिजला आहे, चिकटत नाही आहे, शिजलेलाच आहे. आता काढून घ्यायचा आहे, आता गॅस बंद करायचा आहे. गॅस आता बंद केलेला आहे, आता गार करून कट करून घ्यायचा. आता फोडणी करायची आहे, चमचावर तेल टाकलं की आता गरम झालं की मोहरी टाकायची आहे. आता मोहरी टाकायची आहे, जिरं टाकायचं. आता गॅस बंद करायचं आहे, काढायचं. मिरची बरोबर घालायची, एक कप पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ, साखर 1 चमचा. उकळी काढून गॅस बंद करायचा. आता ह्याच्या कडा काढून घ्यायची आहे,
जाळीदार कसा झालेला आहे, स्पंजी स्पंजी. आता कट करायचं आहे. छान असा फुलून आलेला आहे. जाळीदार बनलेला आहे, जाळीदार लगेच असा तयार होणारा झटपट असा नाश्ता. छान असा जाळीदार झालेला आहे, स्पंजी स्पंजी. त्यावरही पाणी टाकायचं आहे. खाण्यासाठी तयार आहे ढोकळा. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि कमेंट करून सांगा कसा झालाय. व्हिडिओ आवडला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.